फ्रेंड्स तर आपण बघणार आहोत बेसिक कंस्ट्रक्शन ऑफ ज्योमेट्री आपलं ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल कसं तयार करायचं ते बघणार आहोत. आपलं टॉपिक काय होतं बेसिक कंस्ट्रक्शन ऑफ ज्योमेट्री त्याच्यामधला सा टॉपिक आहे बेसिक कंस्ट्रक्शन ऑफ ज्योमेट्री आपलं ट्रायंगल म्हणजे आपलं ट्रायंगल कसं तयार करायचं आहे मी तुम्हाला हे सांगणार आहे. आणि तुम्हाला पण हे पण सांगितलं होतं का ट्रायंगल कसं तयार करायचं तेही सांगितलं आहे आणि ट्रायंगल कसं काय असतो ते पण सांगितलं आणि ते आपण आज प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याविषयी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता जसं समजा एक ट्रायंगल आहे हा एक ट्रायंगल आहे जर समजा याच्या जर तिन्ही बाजूचा सारख्या राहिल्या एक बाजू तर याला काय म्हणायचं याच्या जर तिन्ही बाजू जर सारख्या राहिल्या तर याला म्हणायचं इक्वेटोरियल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याच्या जर तिन्ही बाजू जर सेम राहिले तर याला आपण इक्विलेटरल ट्रायंगल म्हणायचं. जर समजा हा एक ट्रायंगल आहे याच्या समजा दोन बाजू सेम आहेत आणि एक बाजू डिफरंट आहे या दोन बाजू सेम आहेत आणि एक बाजू डिफरंट आहे तर याचं नाव आहे आयसोस्केलस ट्रायंगल. तर आपला तिसरा एक ट्रायंगल आहे हाय ट्रायंगल याच्या जर तिन्ही बाजू जर डिफरंट राहिल्या याच्या जर तिन्ही बाजू जर डिफरंट राहिल्या त्याला स्केलन नाव द्यायचं. याच्याविषयी तुम्हाला प्रॉब्लेम आहे तीन तर आपण हे बघणार आहोत. तर आपला पहिला प्रॉब्लेम आहे ड्रॉ अ आयसोस्केलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर द अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. म्हणजे काय दिलं आहे आयसोस्केलस म्हणजे काय होते हा एक ट्रायंगल आहे दोन बाजू सेम आहे आणि एक बाजू डिफरंट आहे एवढं लक्षात ठेवायचं. तर आपल्याला काय करायचं आहे याचं बेस बेस म्हणजे काय होते बेस म्हणजे पाया एक लाईन आहे हा खालचा भाग झाला त्याचा आपल्याला त्याच्यावर आपल्याला ट्रायंगल तयार करायचं. तर ट्रायंगल तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कसं तयार करायचं. तर बघूया आता आपण याला नाव देऊया हा बेस आहे बेसला नाव आपण एबी देऊया एबी 5 सेंटीमीटर नंतरच्या साईड आहे 3.5 सेंटीमीटर तर त्याला आपण बीसी आणि एसी हा नाव दिलं याच्यावर आपल्याला ट्रायंगल तयार करायचं. ट्रायंगल तयार करायचं पहिले आपल्याला स्केल ना 5 सेंटीमीटर घ्यायचा आहे हे झालं 5 सेंटीमीटरची लाईन याला नाव द्यायचं एबी हे झालं एबी. नंतर आपल्याला आपल्याकडे जो चॉक राहतो याप्रमाणे असतो जो चॉक याप्रमाणे चॉक असतो या इथं पेन्सिल लावायचा आणि जो स्केल राहिली आपली हे समजा स्केल आहे तर आपल्याला समजा आता आपला पॉईंट किती आहे बी वर पॉईंट धरायचा आपल्याला 3.5 सेंटीमीटर घ्यायचा आहे तर आपला आहे समजा हे 3.5 सेंटीमीटर आहे तर चॉकला या पॉईंटवर घेऊन या पॉईंटवर मोजून 3.5 सेंटीमीटर घ्यायचा आणि या पॉईंटवर घेऊन बी पॉईंटवर 3.5 सेंटीमीटरचा चॉक मारायचा या पद्धतीनं. नंतर आपला त्याच पद्धतीनं एसीचं काय 3.5 सेंटीमीटर आहे तर 3.5 सेंटीमीटरचं चॉक घ्यायचं त्या पद्धतीनं या पद्धतीनं मारायचं हे झालं तुमचं ट्रायंगल. हा झाला तुझा ट्रायंगल हा झाला म्हणजे याच्या दोन बाजू सेम आहे एक बाजू डिफरंट आहे हा झाला आयसो आयसोस्केलस ट्रायंगल. तुम्हाला समजलं असेल तर आपण पहिलं काय घेतलं बेस घेतलं म्हणजे पाया घेतला पाया काय होता पाया आपण एबी नाव दिलं 5 सेंटीमीटर नंतर आपण अदर साईड म्हणजे बीसी घेतलं आणि एसी घेतलं 3.5 सेंटीमीटर घेतलं त्याच्यावर अजून ट्रायंगल तयार केलं. ट्रायंगल म्हणजे 5 सेंटीमीटरची लाईन घेतली म्हणजे एबी घेतली
आणि नंतर आपण एक चौक घेतला, चाकूरून स्केलच्या स्केलनं 3.5 सेंटीमीटर चौक घेतला आणि या बी पॉइंटवर एक चौक मारला आणि ए पॉइंटवर एक चौक मारला. हे झालं आयसोस्केलस ट्रायंगल. म्हणजे दोन बाजू सेम राहते, एक बाजू डिफरंट राहते. हा झाला आयसोस्केलस ट्रायंगल. नंतर आपलं तिसरं प्रॉब्लेम होतो, म्हणजे आपण एक प्रॅक्टिस सेट पाहिजे होतो, त्यामधून पहिला आपला प्रॉब्लेम झाला. म्हणजे आपण तीन क्वेश्चन पाहिले होते आणि आपला हा दुसरा क्वेश्चन होता. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया, इक्विलेटरल ट्रायंगल कसं तयार करायचं. तीसरा क्वेश्चन है, ड्रॉ एन इक्विलेटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. ड्रॉ एन इक्विलेटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इक्विलेटरल ट्रायंगल काढायचं आहे. आपल्या एक साइड दिली आहे, त्या साइड वरून तर तुम्हाला मी सांगितलं हा ट्रायंगल आहे. समजा याच्या जर तिन्ही बाजू जर सारख्या राहिल्या तर याला आपण इक्विलेटरल ट्रायंगल असे म्हणतो. आधारा इक्विलेटरल ट्रायंगल आपल्याला एक साइड दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला हा ट्रायंगल तयार करायचा. समजा आता आपण एक घेऊया, हा झाला पी क्यू 6.5 सेंटीमीटर, क्यू आर हा झाला 6.5 सेंटीमीटर आणि झाला पी आर 6.5 सेंटीमीटर. त्याच्या तिन्ही बाजू म्हणजे सारख्या आहेत तर आपल्याला काढायला इझी जाईल. तर आपण एक लाईन घेऊया, पी क्यू ची एक लाईन घेतली आहे या पद्धतीनं 6.5 सेंटीमीटर एक लाईन घेतली आहे, हा झाला पी क्यू. नंतर आपल्याला नंतर हा चौक आहे, चौकवर एक पेन्सिल लावून 6.5 सेंटीमीटर चौक घ्यायचा. या स्केल वरून एक स्केल आहे, त्या स्केलवर पॉइंट ठेवून 6.5 सेंटीमीटर चौक घ्यायचा. या पद्धतीनं एक चौक घ्यायचा 6.5 सेंटीमीटरचा आणि नंतर पी पॉइंट वरून 6.5 सेंटीमीटर चौक घ्यायचं. या पद्धतीने मारायचं. हे झालं. हा झाला तुमचा इक्विलेटरल ट्रायंगल. नंतर आपला चौथा क्वेश्चन होता, तो आपल्याला काढायचा होता. म्हणजे आपण स्वतः साइड घेऊन, म्हणजे स्वतः त्याचा सेंटीमीटर घेऊन स्वतः आपल्याला काढायचे. तर आपण बघूया, तर तुम्हाला मी पहिला एक ट्रायंगल सांगतो होता, हा स्केलन्स ट्रायंगल आहे. हा समजा स्केलन्स ट्रायंगल आहे. स्केलन्स ट्रायंगल मध्ये काय असतो, हा ट्रायंगल आहे, याच्या तिन्ही बाजू डिफरंट असतात. तर आपल्याला याच्या तिन्ही बाजू डिफरंट घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम आपण एक घेऊया, आपण एबी समजा 5 सेंटीमीटर घेऊया, नंतर बीसी 4.5 सेंटीमीटर घेऊया, नंतर एसी 4 सेंटीमीटर. हे झालं तिन्ही डिफरंट व्हॅल्यू. तर आपण आपल्याला ट्रायंगल तयार करायचा. नंतर आपल्याला बघा, ही आहे 5 सेंटीमीटरची लाईन, ही झाली एबी. नंतर आपल्याला बीसी आणि एसी घ्यायचं आहे. तर आपला चौक राहतो, चौक या पद्धतीनं. तर तुम्हाला 4.5 सेंटीमीटरचा चौक घ्यायचा बी पॉइंट वरून, 4.5 सेंटीमीटरचा चौक स्क्वेअर वरून घ्यायचा आणि या पद्धतीनं मारायचा. आणि नंतर एसीचा 4.5 सेंटीमीटरचा चौक घ्यायचा, या पॉइंटवर ठेवून या पद्धतीने मारायचा, नंतर याला तोडायचा.
स्केलर ट्रायंगल, तुम्हाला ते दोन ट्रायंगल सांगितलेच आहे, आयसोस्केलन आयसोस्केलन आयसोसेलस ट्रायंगल आणि इक्विलेटरल ट्रायंगल, त्यामध्ये तुम्ही करून घ्याल आणि एक आपल्या आपल्या पद्धतीने आणि तुम्ही आपल्या मनाने एक म्हणजे हे घ्यायचं साइड साइड घ्यायचं, समजा साइड ए बी फर्स्ट सेंटीमीटर घेतलाय, तुम्ही दुसरी साइड घ्या आणि तुम्हाला सांगितलंय इक्विलेटरल ट्रायंगल मध्ये तीन बाजू सारख्या राहतात आणि आयसोसेलन ट्रायंगल मध्ये दोन बाजू सारख्या राहतात, एक बाजू डिफरंट राहते आणि आयसोस्केलन्स ट्रायंगल मध्ये तीन बाजू डिफरंट राहते, तुम्हाला ते दोन आहे ते काढायचं आहे तर तुम्ही करून घ्या. तर आपण पुढच्या याच्यामध्ये पुढचा जे आपला टॉपिक आहे ते बघूया आणि थांबूया. थँक्यू.